नमस्कार, दीप्स किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते. आज आपण तिळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तीळ खायला पौष्टिक असतात, तिळामध्ये कॅल्शियम असते. रोजच्या आहारामध्ये आपण तीळ फार कमी खातो, त्यामुळे अशा प्रकारची चटणी केव्हाही चांगली. मी इथे 250 ग्रॅम गावरान तीळ घेतले, तुम्ही साधे पांढरे तीळही घेऊ शकता. 5 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाणे भाजून सालं काढून कूट करून घेतला आहे. 10-11 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1.5 चमचा जिरे घेतले, 1 चमचा लाल तिखट घेतले, हे तिखट आहे, आणि बेडगी मिरची मसाला 1 चमचा घेतले, आणि चवीनुसार मीठ. आता आधी आपण तीळ भाजून घेऊयात. मी सगळ्यात आधी तीळ भाजून घेते. तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला जर तिळाच्या चटणीमध्ये खोबऱ्याचा शेंगदाण्याचा कुटाचा वापर करायचा नसेल, नाही केला तरीही चालतो, तरीही चटणी खूप छान होते. आपण मीडियम फ्लेमवरती तीळ भाजून घेणार आहोत. गॅस जर मोठा असेल तर तीळ करपून चटणी चांगली लागणार नाही खायला. आपले तीळ छान भाजून झालेले आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. सेम पॅनमध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे. खोबरंही आपल्याला छान लाल भाजून घ्यायचं आहे. डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही वाळलेलं खोबरं पण किसून घेऊ शकता. खोबरं छान लाल भाजून झालेले, आपण तेही काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये मी जिरे पण भाजून घेणार आहे. जिरे पण छान भाजून झालेले आहे, तेही मी काढून घेते. तीळ, खोबरं आणि जिरे आपण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत. या प्रकारे तीळ, खोबरं आणि जिरे छान वाटून झालेले आहे. आता मी ह्या भांड्यातून लसूण बारीक करून घेणार आहे. लसूण थोडा फिरवून घेणार आहे मी. लसूणही बारीक करून झालेला आहे. आपण चटणीवर काढून घेऊया. आता मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकत्र करून फिरवून घेणार आहे. तीळ, खोबरं, जिरे आणि लसूण एकत्र करून घेतलेले आहे. मी आता लाल तिखट घालते आहे, चवीनुसार मीठ घालते आहे, बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि शेंगदाण्याचा कूट. आता हे पुन्हा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आपली तिळाची चटणी तयार करून झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. खूप छान तेल सुटलं आहे. आपली तिळाची चटणी तयार करून झालेली आहे. तुम्ही करून बघा, जास्त दिवस टिकते. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.